वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने विस्तार शिक्षण संचालनालय यांच्या पुढाकाराने माननीय डॉक्टर डोबे सर, डॉक्टर ठोंबरे जी, डॉक्टर माझे स्नेही हेमंत पाटील, रोहिन बोराडे व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे सन्माननीय व्यक्तिगण, डॉक्टर पी आर देशमुख, डॉक्टर ठोंबरे, डॉक्टर घोडके, डॉक्टर दिग्रसे, डॉक्टर इंदुरकर, अशोक चिंते, राऊत ताई, व्यासपीठासमोर उपस्थित असलेले लातूर तालुका व जिल्ह्यातून उपस्थित असलेले सारे सन्माननीय शेतकरी बंधू भगिनी, लातूर पंचायत समितीचे उपसभापती दत्ता शिंदे, पत्रकार मित्रांनो, आज महाराष्ट्र शासनाच्या कृषी विद्यापीठाच्या कृषी खात्याच्या संयुक्त विद्यमाने मी दिलगिरी व्यक्त करतो. तसं मी यावं असा काही फार आग्रह शासनाचा नव्हता, पण कोणीच आलं नाही म्हणून किमान आपल्या माणसाला बोलवून तुमच्या समोर उभं करावं म्हणून मला इथं पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि माझ्या व्यासपीठावरचे सारेच मान्यवर यांचे साऱ्यांचेच अगदी व्यक्तिगत संबंध काही दशक आता राहिलेली आहेत. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांसमवेत आपण साऱ्यांनी कधी ना कधी कुठं ना कुठं काम केलंय आणि त्या प्रेमाच्या आग्रहाखातर खरं म्हणजे मी इथं आपल्यामध्ये उपस्थित झालेलो आहे. तसं तुम्ही पत्रिका पाहिली आणि माझं नाव कुठं आहे हा जर शोधण्याचा प्रयत्न केला तर साधारणतः तुम्हालाही शंका असेल मी येतोय का नाही. पण मला अगदी आपलेपणातून इथं बोलावलं त्यामुळे मी आपल्यामध्ये इथं उपस्थित आहे, आपल्या पुढे उभा आहे. इथं आल्यानंतर तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जी चिंता आहे ही व्यासपीठाचं लक्ष वेधणारी आहे. शेतकरी ज्या अडचणीतनं मार्गक्रमण करतोय त्याची कल्पना कुणाला आहे का मला कळत. शेतकरी इथलाच काय, विदर्भातला काय, पश्चिम महाराष्ट्रातला काय, उत्तर महाराष्ट्रातला काय, कोकणातला काय, मराठवाड्यात खरं म्हणजे डॉक्टर जाधव बोलताना असं म्हणाले विदर्भातला शेतकरी असं तुम्हीच बोलू शकता, आम्ही असं बोलण्याची हिंमत करू शकत नाही.